वारीबद्दल एवढंच म्हणेन की ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही। माझ्या जीवनातल्या अनुभवातून मी सांगेन की मी गेल्या 27 वर्षापासून 1997 पासून मी वारी करतो आणि आजपर्यंत ही वारी करत असताना अनेक चांगले वाईट प्रसंग येऊत गेले पण मी वारी चुकवली नाही। कारण वारीमध्ये चालण्याचा आनंदच वेगळा, गाण्याच्या भजनाचा आनंद वेगळा, वारकऱ्याशी समरस होण्याचा आनंद वेगळा, शेवटी भेटी लागे जीवा लागलीसे असं म्हणल्याप्रमाणे सगळ्याला आळंदीपासून पंढरपूरकडे पांडुरंगाच्या भेटीला जाण्याची ओढ लागलेली असते आणि त्या ओढमध्ये ऊन असो पाऊस असो कुठलाही चांगला वाईट प्रसंग असो माऊली माऊली ह्याच्या पलीकडे लोक काही बोलत नाहीत। बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी। तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा। बँक ऑफ महाराष्ट्र। महिला असो पुरुष असो सगळ्या माणसाला लोक नावानं कोणी विचारत नाही, फक्त माऊली ह्या एका नावात ताकद एवढी आहे की त्या माऊली नावानं कधी पंढरपूर आलं हे कळत नाही। आज आम्ही आता वेळापूरच्या मुक्कामी आहोत, उद्या भंडी शेगाव आणि वाखरी, म्हणजे पंढरपुराच्या आता वेशीवर आहेत आम्ही आणि कसा आलो तिथपर्यंत। आम्ही वर्षभर कधी पायी प्रवास करत नाही, आता वाटतं की ह्या एसीमध्ये राहून राहून शरीराला एक वेगळे वळण लागलं आहे। पण ह्या माऊलीच्या वाटेनं चालताना सुरुवात करताना वाटते काहीतरी आता त्रास होईल, पण सुद्धा सुरू झाल्यानंतर मात्र कुठलंही मनी ध्यानी काही येत नाही। असा माऊली आपल्याला आरामात अलगद सगळा प्रवास करून घेतो आपल्याकडून, याच्यासारखं भाग्य दुसरं कोणतं असेल असं मला वाटत नाही। माझ्याकडं वडिलोपार्जित माझ्या घरात आजोबाची वारी सगळे मी करत आलेलो आहे, त्यामुळं आमच्या घरी घरच वारकऱ्याचं आहे आणि वारकरी परंपरा असल्यामुळं मी ही सगळी वारीची परंपरा जोपासतो। माझ्या आजीनं आजोबानं त्या काळात पायी वाऱ्या केलेल्या आहेत, पुन्हा कुठे राहायचं ठिकाणा नाही, जेवायचं ठिकाणा नाही। आज आमच्यासोबत तरी सगळी व्यवस्था आहे, आज मी माझी पत्नी आम्ही दोघंही असतो, आमचा सगळा मित्रपरिवार असते, आमचे बोबडे महाराज असतील, राम गावडे असतील, आम्ही सगळेजणं मोठ्या उत्साहानं ही वारी साजरी करतो आहे, त्याच्यामुळे ह्याच्यासारखा आनंद दुसरा कुठं असेल असं मला वाटत नाही। व्यवस्था बाकी नेहमी प्रमाण आहे त्यात काही दुमत नाही, पण ह्या वर्षी इतिहासात पहिली वेळेस एवढं ऊन तळपत होतं या वारीवर आणि नवीन रस्ता झाल्यामुळे त्या बाजूची जी काही सावली होती झाडाची तीसुद्धा झाडं सगळी तोडल्यामुळं सावलीचा निवारा नव्हता। पण आम्हाला एक दुःख एवढ्या गोष्टीचं वाटतं की सरकारनं ह्या ठिकाणी काहीतरी निवाऱ्याची व्यवस्था रोडच्या दोन्ही बाजूनं काही अंतरावर जर केली असती तर मला वाटते की वारकऱ्याला थोडं जरा विश्राम मिळाला असता, दिलासा मिळाला असता, एवढं खेद ह्या ठिकाणी व्यक्त करावं वाटतं। बाकी सोडून द्या।